नमस्कार, मी लतिका। महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला मांदेली फ्राय बनवून दाखवणार आहे, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यासाठी बघा, ही मांदेली घेतलेली आहे, ही वाट्यावर भेटते, किलोवर बी भेटते, तर ही वाट्यावर मी आणलेली आहे। तर आता ह्याला आपण साफ कशी करायची मी तुम्हाला दाखवते। तर ह्याला काय करायचं, सुरीनं बघा असं शेपटीपासून छोटं छोटं त्याला ना पंख असतात, त्याच्यावरचे खवले असतात ते काढून घ्यायचे पूर्णपणे अशा, आणि फ्रेश बघून आणायचे। हो काही असं निघतात छोटे छोटे असे निघतात, ते सगळ्या बाजूनं ना तोंडाच्या साईडून ह्याच्या साईडून काढायचे। आता ही शेपटीचा भाग काढून घ्यायचा, पंखाचा भाग बी बघा असा काढून घ्यायचा, आणि पोटाचा भाग ना हे तोंड हातानं काढला तरी निघतो बघा। हे बघा अशा पद्धतीत काढून घ्यायचं, हे बघा पूर्णपणे निघतो असा। आत बघा बिलकुल घाण राहत नाही, आणि नळाखाली काय करायचं, स्वच्छ पाण्यानं असं धुवून घ्यायचं, पण वरचे सगळे खवलं काढून घ्यायचे। एकदम बारीक असतात, ही छोटी मच्छी असते ना, बारीक असतात आणि खायला एकदम छान अशी चवदार अशी लागते। तुम्हाला मी अजून एक साफ करून दाखवते। तर शेपटीच्या बाजून बघा हे असं करत न्यायचं, उलटं करायचं बघा, छोटे एकदम छोटे असतात बघा। हे बघा कसे निघाले, अशा पद्धतीत बघा किती असतात छोटे छोटे असे असतात। तर आता हे पंखाची बाजू आपण काढून घेऊया, हे असे काढून घ्यायचे, आणि शिपटीची बाजू काढायची, आणि तोंडाची बाजू बघा ही तर तोंडापाशी उघडायची असे, हे अशी काही निघ नाही की बघा हे असे निघते, पूर्ण निघते बघा असे, त्याच्या आत काय राहतच नाही मग। हे बघा पूर्ण क्लीन निघतं, फक्त हे जे काळं काळं आहे ना, हे थोडं थोडंसं काळं बघा असतं, ते फक्त धुवून काढायचं आपण साफ नळाखाली, नाही तर पाणी घ्यायचं आणि पाण्यात स्वच्छ असं चोळून चोळून धुवून काढायची मच्छी, एकदम अशी छान अशी निघते। अशा पद्धतीनं साफ करून मी बाकीची पण घेते। मांदेली बघा सगळी मी साफ करून घेतलेली आहे, 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून पण घेतलेली आहे। प्लेट घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण मांदेली काढून घेऊया, आणि त्याच्यावर आपल्याला लिंबाचा रस पिळायचा आहे, तर 1 चमचा पिळायचा, आणि थोडीशी लाल मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ, आणि थोडीशी हळद, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं बघा, चांगलं लावून घ्यायचं। मसाला बघा चांगला लावून घेतलेला आहे। आता हा मसाला 15 ते 20 मिनटं आपण असंच लावून ठेवूया झाकून। 15 ते 20 मिनटं झालेत बघा, ही मी झाकून ठेवली होती मच्छी। आता मच्छीला लावण्यासाठी मसाला दाखवते मी। 2 चमचे छोटे तांदळाचं पीठ आहे, आणि 2 चमचे छोटे बेसन पीठ घेतलेलं आहे, थोडीशी हळद घेतली आहे, 1/2 चमचाला बी कमी हळद घेतलेली आहे, आणि 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर, म्हणजे ही तिखटवाली पण मिक्स पण आहे, आणि चवीनुसार मीठ आहे। तर आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बेसन पिठाच्या जागी तुम्ही बारीक रवा घेतला तरी पण चालेल, पीठ मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता ह्याच्यामध्ये बघा एक एक मच्छी घ्यायची, आणि अशी चांगली दाबून दाबून लावून घ्यायची बघा सगळ्या बाजूनं। रवा टाकला तर एकदम क्रिस्पी होतात। तर आता हे मी ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आणि चण्याचं पीठ टाकलेलं आहे। तर आता हे मी सगळं असं लावून घेते मच्छीला बघा, सगळीकडून पीठ चांगलं दाबून लावून घेतलेलं आहे। पॅन गरम करत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया, 1 चमचा तेल टाकायचं। ह्या मच्छीला जर आपण भाजायचं म्हटलं ना, तर जास्त तेल लागत नाही, कमी तेलामध्ये चांगली क्रिस्पी अशी होते, आणि चवीला ही मच्छी 1 नंबर लागते। जर ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा आणि कमेंट करत जा मला, आणि आवडली तर शेअर बी करत जावा। तर तेल चांगलं आपण कडक गरम होऊन देऊया, तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे, तर गॅस मी मिडियम केलेला आहे, बारीक केला तरी पण चालतो। तर आपण असे ह्याच्यामध्ये बघा एक अशी मच्छी झाडायची चांगली, आणि अशी लावून घेऊया। आता हे थोडंसं छोटं असल्यामुळे ना आपण थोडी थोडी टाकून ना चांगली अशी क्रिस्पी अशी दोन्ही साईडून भाजून घ्यायची। तुम्हाला जर अशी मांदेली तळलेली बी जर पाहिजे असेल ना, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, कमेंट करून मेसेज करून मी ती पण तुम्हाला रेसिपी दाखवेन, एकदम मस्त अशी लागते ती पण। आता हे आपण बघा भात झाले, आपण एवढंच ठेवून घेऊया, आणि जसं होतील तशा दुसऱ्या पण बनवून घेऊया। आपण मीडियम गॅसवर ठेवलं होतं बघा, तर आता एक एक पलटी करून घेऊया। बारीक गॅस जर केला ना तरी पण चांगल्या होतात, पण फुल गॅसवर तुम्ही करू नका। एकदम मस्त अशा क्रिस्पी अशा बघा किती झालेल्या आहेत, कडक एकदम होतात,
आणि एकदम कमी तेलामध्ये। तर असे सगळे कोण बघा, ह्या पलटी करते मी, बघा अशा मस्त अशा, बघा ह्या साईडून पण आपण भाजून घेऊया। एकदम कडक भाजायचे, एकदम बारीक गॅसवर। आता मी बारीक गॅस केला आहे बघा। आता बघा आपली दुसऱ्या साईडून पण चांगली मच्छी भाजलेली, असे थोडी थोडी सारखी अशी हलवत राहायची बघा, म्हणजे छान अशी होते। हे बघा किती मस्त अशी क्रिस्पी झाली एकदम, बघा किती कडक आवाज येत असेल तुम्हाला, एकदम कडक होतात बघा सगळ्या साईडनं, बघा किती भारी भाजलेली आहे। फक्त एवढंच आहे की तवा एकदा गरम झाला का नाही तर बारीक तरी करायचा, नाही तर मीडियम करायचा, पण एकसारखं उभं राहून बघा किती मस्त अशी झालेली आहे, आणि कलर बी किती छान आला आहे बघा। तर अशा पद्धतीने मी सगळे बनवून घेते। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।